लक्ष्मी करण गेला मेला हो कायम साहेब जग सोडून गेला तो अगं आत्महत्या केली त्याने हो तू एक काम कर तू लवकर ये इकडे दुःखात बुडालेल्या सरतेश मुखांचं सांत्वन करायला तू नकोस का ये ये पटकन निघून ये हा ठीक आहे ठेवते मी बघ ना गायनी माझी माफी मागायला आला होता का ए करण तेव्हा मी त्या सगळ्यासाठी माफ केलंय तुला पण हे जे काही तू केलंयस त्यासाठी मी नुसतंच घर सोडून जाईन म्हणत बसलो आणि हा कुणाला काहीही न सांगता जगच सोडून गेलाय का हो वीण बाई सांभाळा स्वतःला
आली अपशकुनी, आता काय पाहिजे तुला? हा अगं नवऱ्याला खाल्लंस, आता काय हवंय? मला फक्त एकदा पाहू दे ना त्याला. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये, तुझ्यामुळे झालं हे सगळं. तुझ्यामुळे करण भाऊजींनी आत्महत्या केली. लाज नाही वाटत का ग तुला? कुठल्या तोंडाने आलीस तू इथे? फक्त एकदाच पाहू दे ना. निघ. निघ इथून प्लीज, फक्त एकदा मला पाहू दे. नाही, चालायला लाग इथून, चालायला लाग. ए तिच्या लग्नाचा नवरा होता तो. तू गा बस, मध्ये बोलायचं काम नाही. हा जा ऐश्वर्या, जा तू जा. ती बघते कोण अडवते तुला. माझा करण कधीच इतका कमकुवत नव्हता. प्रत्येक संकटातून खंबीरपणे मार्ग काढायचा. पण तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि तो कोसळला. इतका दुःखी झाला की मृत्यू हा एकच मार्ग त्याला वाटला सगळ्यावरचा. तुझ्यामुळे आम्ही सगळ्यांनी आमचा मुलगा हरवला. ऐश्वर्या फक्त तुझ्यामुळे. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण फक्त एकदा एकदा भेटू द्या ना मला त्याला. तू जे वागली होतीस त्याची शिक्षा मी तुला दिली आहे. पण आता तू प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. आणि करणचं शेवटचं दर्शन तू न घेणं हेच असेल तुझं प्रायश्चित्त. आयुष्यभर हा सर तुझ्या मनात असायलाच हवा.
निघ. करण मला माफ कर, माझं चुकलं. साहेब मला नाही का हे बघ. आमा आमा तिन्ही भावांपैकी सगळ्यात सगळ्यात दांडगोबा होता. कधीही कोणाला काही विचारायचं नाही, कोणाचं काही ऐकायचं नाही, काही सांगायचं नाही. मनमानी करत राहायचे अगदी हे बघा. ही वेळ रडत बसण्याची नाहीये हो. भाऊ गेला ग माझा. मी जे सांगेन त्याने तुम्हाला कदाचित वाईट वाटेल, पण मी योग्य तेच सांगते. या क्षणाला सर्वात जास्त आधाराची गरज सासूबाईंना आहे हो. तुम्ही त्यांना धीर द्यायचं की स्वतः रडत बसायचं? पण मी करू तरी काय? आजपर्यंत घरावर आलेल्या प्रत्येक संकटाला सासूबाई हिमतेने सामोऱ्या गेल्या. घराचा आधार आहेत त्या, पण आज त्यांनाच आधाराची गरज आहे. आपण त्यांना सावरून घ्यायला हवं. तरुण मुलगा डोळ्यासमोर जाण्याचं दुःख पेलणं सोपं नसतं. मला कळत आहे तू काय म्हणते असते, पण आपलं बाळ पाहिलंही नव्हतं तरी त्याच जाणं आपल्या मनाला इतकं लागलं. मग करण भाऊजींच्या किती आठवणी, किती रूप असतील सासूबाईंच्या मनात. कुठलीही स्त्री भक्कम असली ना तरी स्वतःच्या बाळाचं मरण बघण्या इतकी भक्कम कधीच नसते हो. पण मला असं वाटतं
की आपण आपलं दुःख विसरून त्यांना आधार द्यायला हवा. मी सासूबाईंचा आधार बनू शकते की नाही मला माहित नाही, पण हे दुःख सावरण्याचा आणि आपल्या घराचा आधार बनण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू. लहानपणी जस थोपटायचीस तस थोपटशील. सासूबाई, सासूबाई का करण अब करण कुठे गेला गं? आता इथे थोपटत होते ना मी त्याला. सासूबाई असं काय करताय? शांत व्हा बघू. आता येईल, आता तिकडून येईल आणि भांडेल माझ्याशी, वाद घालेल माझ्या बरोबर. असं काहीच होणार नाही. कल्याणी, करण गेला ना ग माझा. करण कसं सांगू तुम्हाला, माझे बाबा गेले तेव्हा तुम्हीच समजावलं होतं ना मला की आपण जर गेलेल्या माणसाची आठवण काढली तर त्याला खूप त्रास होतो. मग करण भाऊजींना त्रास नाही का होणार? तुम्ही शांत व्हा बघू. जे आईचा तरुण मुलगा गेलाय शांतच राहायचं. सासूबाई अहो असं नका बोलू. हे बघा मी खायला आणलंय, तुम्ही खाऊन घेता दोन घास. भूक नाही मला, भूक नाही. भूक नसेलच हो सासूबाई, पण तुम्हाला खावं लागेल तुमच्या तब्येतीसाठी, या घरासाठी. कशात काहीतरी अडकलंय ग, काही गिळाले होणार मला. पाणी पिऊन घ्या सासूबाई, तुमच्या कशात हुंका दाटलाय ना. सासूबाई थोडस तरी खाऊन घ्या. सासूबाई कस सांगू, मी काही आता यातून बाहेर नाही पडत. तुम्हाला यातून बाहेर पडावं लागेल सासूबाई. आमच्यासाठी तुम्ही जर अशा खचून गेलात तर आम्ही कोणाकडे बघायचं? खाऊन घेताना